नालायक महाविकास आघाडीच्या सरकारमुळे मराठा समाजातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस मंचे 10% आरक्षण मिळालंच नाही, यामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालंय असा आरोप आमदार विनायक मेटे यांनी केलाय. नालायक महाविकास आघाडीच्या सरकारमुळे मराठा समाजातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचे 10% आरक्षण मिळालेलं नाहीये, त्यामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झालंय असा आरोप आमदार विनायक मेटे यांनी केलाय. अतिवृष्टीच्या नावाखाली सरकारनं घोषणा केली पण खात्यात काय ढेकळं जमा झाले, दिवाळीच्या अगोदर मदत मिळाली नाही, सरकारला लाज वाटत नाही, छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करतायत, शेतकऱ्यांबद्दल या सरकारला कळवळा नाही, अशी घणाघाती टीका आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. ते शेतकऱ्यांना बियाणे वाटप कार्यक्रमात बोलत होते. कसं काय म्हणलं, अनेक कंपन्यांनी आमच्या आता रवी नाही अगोदर ह्याला खरपला खरीपला आमच्या कापूस अनेकांनी पेरला सारा उगवलाच नाही, सोयाबीन ते उगवलाच नाही. मी मला आई मला काल मी गावी गेलो होतो, आईला विचारला म्हणजे काय झालं आपलं सर, उगवलंच नाही काय करायचं. हा त्याच्यामध्ये सरकारची कंपनी महावीर सुद्धा आहे, गुन्हे दाखल झाले, कोर्टात सांगितलं पैसे देऊ पण पैसे दिले नाही. खाली फक्त महावीज ने मला वाटतं थोडेफार पैसे दिले, बाकीच्याने दिलंच नाही. म्हणजे ते पैसे जे बी घ्यायलाही पैसे आपण द्यायचे तावडे साहेब, हे फार महत्वाचं आहे. मी म्हणजे पैसे आपण देऊन नसताना पैसे देऊन बी खरेदी करायचं, मेहनत करून पेरायचं आणि नंतर उगवायचं नाही. म्हणजे 4 महिने बोंबललं पीक दुसरं नाही, त्याचं नुकसान, पैसे घ्यायचं नुकसान, मेहनतीचं नुकसान, डबल डिमांड नुकसान. आणि त्यांच्यावर आता ब्लॅकलिस्ट शासनानं आपल्या काही काही महाभाग आहेत कृषी विभागामध्ये, त्यांचं कामच आहे या असल्या कंपन्या बोगस कंपन्याकडून पैसे उकळणं आणि फाईल दाबणं आणि परत त्यांना दुसरी कंपनी एखादी कंपनी ब्लॅकलिस्ट केली कि त्यांनी लगेच दुसरी कंपनी दुसऱ्याच्या नावाने तयार करणं आणि परत दुकान सुरू करणं. त्यांनी पैसे घेऊन यांचा बाजार सुरूच. मग आपला कृषी मंत्री कुठेतरी धाड टाकायचं नाटक चालूच आहे, कॅमेरामन घ्यायचे नसेल तर पी असतातच व्हिडिओ काढायला. अचानक धाड भंभेरी उडाली अधिकाऱ्याची, हेऊ केलं त्याहून केलं, अरे कुठं डोंबलं गेलं. आतापर्यंत जेवढ्या काय दादा भुसेंनी धाडी टाकल्या त्यांचं एकाच सुद्धा लायसन्स सुद्धा कॅन्सल नाही झालं. पुढे बोलताना ते म्हणाले की स्वतःला जाणता राजा म्हणून घेणारे शरद पवार त्यांच्या मार्गदर्शनानं हे सरकार चालतंय, मग शेतकऱ्यांना वारंवार सोडून देणं हे पवार साहेबांचं मार्गदर्शन आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना कसं मारायचं याच दृष्टीनं उद्धव ठाकरे सरकार काम करतंय. 25,000 सोडा 25 पैसे सुद्धा या सरकारनं दिलेले नाहीत. अतिवृष्टीत जिथं विमान उतरलं त्याच ठिकाणी शेतीची पाहणी करण्यात आली. पुलावरून पाहणी करताना यांना शेतीचं रताळ कुठं उगवतं ते कसं कळणार. दुधाचा भाव कमी त्यामुळं खर्च परवडत नाही. पश्चिम महाराष्ट्रामधील दूध संघांना अनुदान दिलं जातं मात्र इतर ठिकाणी दिलं जात नाही असंही विनायक मेटे यांनी स्पष्ट केलं. खरी सरकारनं घोषणा केली की नाही, दिवाळीच्या अगोदर तुमच्या खात्यात जमा होईल. काय जमा झालं ढेकळं? तो एक बोल बच्चन आता मंत्री आहे आपला वडट्टीवार, त्याचं खातं नसलं तरी बडबड करत बसतो, काही संबंध नसलं तरी ओरडत बसतो. त्यांनी सांगितलं अनेक वेळा कंठ फुटेपर्यंत शेतकऱ्याला मदत करणार. अगोदर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, नंतर ह्यांनी घोषणा केल्या, नंतर काय झालं माहिती नाही. नंतर मधीच घोषणा आली होता काही दीपावलीपर्यंत काही दीपावलीच्या अगोदर काही मदत मिळेल असं वाटत नाही. पदवीधरची निवडणूक आली म्हणा, नंतर त्यांना वाटलं की हे काही परवडणार नाही, शेतकऱ्याला अंगावर घेणं म्हणजे आपलं घरी जाण्याचा कार्यक्रम आहे. पण परत त्यांची परत बुद्धी फिरली आणि परत घोषणा केल्या, दिवाळीच्या अगोदर प्रत्येकाच्या खात्यामध्ये तुमचं पैसे वर्ग होती. कसले प्रत्येक वर्ग झाले?
एकानं तरी सांगावं हात करून की आमच्या खात्यात पैसे जमा झाले, झाले का? शून्य शून्य। यांना या सरकारला लाजा सुद्धा वाटत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, ज्या छत्रपतीने शेतकऱ्याच्या संकट काळामध्ये स्वतः राजदरबारामधून उठून येऊन शेतामध्ये नांगूर धरून त्याला मदत करायचं काम केलं आणि शेतकऱ्याला उभारी देण्याचं काम केलं, आणि ही शेतातली उभय पिकं जरी जाळायला लागले आणि पाण्यानं खाली चालले तरी ह्यांना पाण्याचा घाम सुद्धा येत नाही, आपला घामगम होतोय आणि ह्यांना ह्याच्या एसी मध्ये सुद्धा बसून घाम येतोय। 2 वर्षापूर्वी देवेंद्रजी फडणवीसच्या सरकारमध्ये शिवसेना होती, तेव्हा जेव्हा अतिवृष्टी तिकडे झाली सांगली सातारा कोल्हापूर मध्ये, तेव्हा तिथं बांधावर जाऊन आताच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली 25,000 रुपये प्रति हेक्टर आपण आम्ही मदत करू म्हणून। डोमला त्याच्यातला 1-25 पैसे सुद्धा अजून त्यांचं दानत दाखवलेलं नाही या मुख्यमंत्र्यांनी। 25 पैसे सुद्धा त्या 25,000 रुपयांतून देण्याची दानत या सरकारनं दाखवलेली नाही। आणि आता आपल्या ह्या दुष्काळामध्ये अतिवृष्टीमध्ये यायचं काम सुद्धा त्यांनी केलं नाही। आले कुठं? त्या उस्मानाबादला जिथं एअरपोर्ट आहे, आले कुठं? सोलापूरला जिथं एअरपोर्ट आहे, जिथं एअरपोर्ट आहे आणि विमान उतरेल त्यांचं, तिथं ते फक्त येऊन बांधावरून किंवा पुलावरून शेतीचं नदीची पाहणी करतात। नदीची पाहणी किंवा शेतीची पाहणी एखाद्या नदीवरच्या पुलावरून करतात आणि शेताच्या एकदम लांब टोकात कुठेतरी बसून शेतीची पाहणी करतात। काय रताळा खाली उगवतोय का वर उगवतोय कसं कळणार? कापसाचा बोंड कुठं येतोय आणि कपडा कसा बनतोय काय कळणार आहे? आणि ज्याला कळतं ते काही बोलायला तयार नाही। ज्याच्यावर आपला विश्वास आहे मग आपल्याला मारायचं ठरवलंय का हे सरकारनं? ह्याचा विचार आपण केला पाहिजे।